नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वीमधील मौखिक साधने या साधनाविषयी माहिती पाहूया. आता मौखिक साधने म्हणजे काय ते अगोदर समजून घेऊया, म्हणजे मौखिक साधने म्हणायचं कशाला हे अगोदर समजून घेऊया. बघा, मौखिक साधने म्हणजे काय? तर मौखिक साधने म्हणजे अशी साधने जी साधने पाठांतराच्या स्वरूपात एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे पाठांतराच्या स्वरूपात जतन करून ठेवले असतात त्या साधनांना मौखिक साधन असं म्हटलं जातं. म्हणजे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे पाठांतराच्या स्वरूपात जतन करून ठेवलेले असतात त्या साधनांना मौखिक साधन असं म्हटलं जातं. म्हणजे थोडक्यात मुखाने सांगितलेली माहिती, एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला मुखाने सांगितलेली माहिती, त्या माहितीला मौखिक साधन असं म्हटलं जातं. मग आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये खालील मौखिक साधनांचा समावेश होतो, त्यामध्ये लोकगीते, पोवाडे, लोककथा, प्रसंग वर्णने, मुलाखती, मेळे, जलसे, कलापथके, ओव्या, स्फूर्तिगीते ही सर्व साधने काय आहेत? मौखिक साधनं आहेत. म्हणजे मुखाद्वारे माहिती म्हटली जाते, लोकगीतं मुखाद्वारे म्हटली जातात, म्हणजे तोंडाने लोकगीतं म्हटली जातात, पोवाडे तोंडाने गायले जातात, म्हणजे लोककथा लोककथा असतील, प्रसंग वर्णन असतील, ही काय सर्व आधुनिक भारताची तसाची मौखिक साधने आहेत. आणि या मौखिक साधनाच्या आधारे आपल्याला इतिहास समजून येत असतो. म्हणजे आधुनिक कालखंडामध्ये कोणकोणत्या घटना घडल्या, त्या घटना कशा घडल्या, याविषयीची सगळी माहिती आपल्याला या मौखिक साधनाच्या आधारे मिळत असते किंवा समजून येत असते. मग आपण एक एक मौखिक साधनाविषयी माहिती पाहूया. आज आपण स्फूर्तिगीते या मौखिक साधनाविषयी माहिती पाहूया. आता हे स्फूर्तिगीतं, मग स्फूर्तिगीतेविषयी माहिती पाहताना काय पाहायचं? तर स्वातंत्र्य चळवळीच्या कालखंडामध्ये अनेक स्फूर्तिगीतांची रचना केलेली आहे. आता हे स्वातंत्र्य चळवळीचा कालखंड आहे, म्हणजेच 1885 पासून, म्हणजे 1857 पासून त्याच्यापासूनच स्वातंत्र्य चळवळ सुरू झाली. मग हा जो स्वातंत्र्य चळवळीचा कालखंड आहे, या स्वातंत्र्य चळवळीच्या कालखंडामध्ये अनेक स्फूर्तिगीतांची रचना केलेली आहे. त्यामध्ये वंदे मातरम असेल, अशा प्रकारचे असंख्य स्फूर्तिगीतं रचलेले आहेत. आता मग ही स्फूर्तिगीतं रचली का? स्फूर्तिगीतं रचनेमागे काय उद्दिष्ट होती? स्फूर्ती म्हणजे काय? तर थोडक्यात प्रेरणा मिळणे, प्रोत्साहन मिळणे. म्हणजे जे स्वातंत्र्य सैनिक होते, त्या स्वातंत्र्य सैनिकांना इंग्रज सरकारच्या विरोधात उठाव करण्यासाठी प्रोत्साहन मिळावं, मजबूती मिळावी, म्हणून अशा स्फूर्तिगीतांची काय केली होती? रचना केली होती. तसेच लोकांमध्ये एकतेची भावना जागृत व्हावी, लोकांमध्ये एकोपा जागृत व्हावा, राष्ट्रप्रेम जागृत व्हावं, यासाठी स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये असंख्य स्फूर्तिगीतांची रचना केलेली होती. आणि या स्फूर्तिगीताच्या माध्यमातून जे स्वातंत्र्य सैनिक होते, त्या स्वातंत्र्य सैनिकांमध्ये काय निर्माण होत होतं? इंग्रज सरकारच्या विरोधात लढण्यासाठी प्रोत्साहन निर्माण होतं. म्हणजे थोडक्यात त्यांना काय मिळत होती? उत्तेजना मिळत होती, म्हणजेच प्रेरणा मिळत होती. त्यासाठी अशा असंख्य स्फूर्तिगीतांची रचना केलेली आहे. यातील बरीचशी स्फूर्तिगीतं आज आपल्याला लिखित स्वरूपात पाहायला मिळतात. यातली बरीचशी स्फूर्तिगीतं आहेत स्वातंत्र्य वेळच्या कालखंडामध्ये लिहिलेली जी स्फूर्तिगीतं आहेत, या स्फूर्तिगीतातील बरीचशी स्फूर्तिगीतं आहेत, ही स्फूर्तिगीतं आपल्याला लिखित स्वरूपात पाहायला मिळतात. तर बरीचशी स्फूर्तिगीतं आहेत, ही बरीचशी स्फूर्तिगीतं अप्रकाशित आहेत, परंतु ती स्वातंत्र्य सैनिकांना तोंडपाठ आहेत. बरीचशी स्फूर्तिगीतं लिहिली गेली, लिखाण झालं, परंतु ती प्रकाशित झाली नाहीत. मग प्रकाशित न झाल्यामुळं ते जे स्वातंत्र्य सैनिक आहे, हे स्वातंत्र्य सैनिक काय करायचं? तर इंग्रज सरकारच्या विरोधात उठाव चालू असताना, इंग्रज सरकारच्या विरोधात उठाव चालू असताना हे स्वातंत्र्य सैनिक काय करायचं? तर हे स्फूर्तिगीतं म्हणत राहायची. आणि ती म्हणत काय व्हायची? एका पिढीकडून दुसऱ्या पिढीला, म्हणजे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला ती पाठांतराच्या स्वरूपात काय व्हायची? पाठ व्हायची. आणि अशा पद्धतीने बरेचसे अप्रकाशित गीतं या स्वातंत्र्य सैनिकांना काय आहेत? पाठ आहेत. मग या स्फूर्तिगीतातून आपल्याला स्वातंत्र्यपूर्व कालखंडात भारतात असणारी परिस्थिती, आता स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये भारतात कशी परिस्थिती होती, ही जी वेगवेगळी स्फूर्तिगीतं आहेत, या स्फूर्तिगीताच्या माध्यमातून आपल्याला स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये भारतात कशी परिस्थिती होती, कोणाचं राज्य होतं, लोकजीवन कसं होतं, रूढी परंपरा कशा होत्या, समाजामध्ये चालीरीती कशा होत्या, याविषयीची माहिती या स्फूर्तिगीताच्या माध्यमातून होत असते. तसंच स्वातंत्र्य आंदोलनामागील प्रेरणा याविषयीची माहिती देखील आपल्याला या स्फूर्तिगीताच्या माध्यमातून मिळत असते. स्वातंत्र्य आंदोलनामागे काय प्रेरणा होती, जनतेचीच काय प्रेरणा होती, याविषयीची माहिती आपल्याला या स्फूर्तिगीताच्या माध्यमातून मिळत असते. म्हणजे स्फूर्तिगीते या मौखिक साधनाच्या आधारे आपल्याला थोडक्यात आधुनिक भारताचा इतिहास समजण्यास काय होते? मदत होते. मग मौखिक साधनामध्ये आपण पाहिलं कोणकोणत्या साधनांचा समावेश होतो? लोकगीते, पोवाडे, लोककथा, प्रसंग वर्णने, मुलाखती, मेळे, जलसे, कलापथके, ओव्या, स्फूर्तिगीते ही काय आहेत? आधुनिक भारताची तशाची मौखिक साधने
आहेत आपल्याला विचारायचं, संकल्पना चित्र पूर्ण करा आधुनिक भारतीय इतिहासाची मौखिक साधने. आज आपण यातलं स्फूर्तिगीत पाहिलेलं आहे. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.